आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडी परिसरात केबल चालकांच्या कडून लूट, जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, ग्राहकांची मागणी. सेटअप बॉक्स बसवल्यानंतर सगळे चॅनल चांगले दिसतील असं भासून मोठ्या रकमा ग्राहकांच्या कडून काढून केबल चालकांनी खेळ खंडोबा सुरू केला आहे. कुटवाड, कनवाड, अर्जुनवाड, गणेशवाडी आदी भागात भरमसाठ ग्राहकांच्या कडून रकमा उकळून केबल ग्राहकांची फसवणूक करून केबल प्रक्षेपण चुकीचं दाखवलं जात आहे. वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यावेळी कधी कधी केवळ मुंग्या दिसतात, तर कधी कधी चित्र विचित्र दिसायला लागतं, तर कधी आवाज खरखरतो, तर अनेक दिवस चित्र दिसत नाही, तर कधी चित्र दिसतं आणि आवाजच नसतो. महागडा सेटअप बॉक्स बसवायचा, वसुली महिन्याची सावकारी पद्धतीने करायची, त्यामुळे गणेशवाडी विभागातली जनता खूप संतापली आहे. चॅनल तर दिसतच नाही आणि रक्कम बाकी द्यायची, कुणी विचारलं तर गुंडगिरी होऊ शकते ही भीती लोकांच्यात आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केबल चालक मालकांच्या या गुंडगिरीला कायद्याचा धाक दाखवून चाप लावावा. महानकारी न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार.